हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, चतुर्थी चालू झाली आणि दुसरं दिवस म्हणजे पंचमी. कोकणात ही पंचमी ऋषी पंचमी म्हणून साजरी केली जातात. आपल्या पुरातन काळापासून जे सप्तऋषी सांगितले गेले आहेत, त्या सप्तऋषींच्या प्रती आदर व्यक्त करणे आणि नेहमी चूल फुकणारी जी स्त्री असतात तिका एक पोषक आहार भेटायला देतो आहार आणि पोषणाक उत्तम असो आहार या दिवशी बनवलं जातं. तो कसं बनवलं जातं, काय बनवलं जातं, तब्बल 21 प्रकारचे जो पोषक अशा शरीरात भाजीओ आहेत, रानभाजी असू दे गावठी असू दे, तर ह्यो भाजीओ त्याच्यात मिक्स केले जातात आणि ह्यो आहार बनवलं जातं. तर ह्यो कसं काय बनवलं जातं, का बनवलं जातं, ऋषी पंचमी कोकणात कशी काय साजरी केली जातं हे आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया आमच्या वाडीत किंवा आमच्या गावात कशी ऋषी पंचमी साजरी केली जातं. वाडीतली सगळी महिला मिळून अळू गोळा करून आणल्याने ह्या आणि ह्या अळू निटावतात. वाडीतले कुमारिका त्यांना मदत देखील करतात. या खूप सारा अळू आणि त्याच्यात 21 प्रकारचे भाजी उद्या घालणार आणि त्याचा एक मिश्र अशी अळूची तपतपीत भाजी बनवणार. एक वेगळीच सुंदर अशी चव ह्या भाजीत मिळत. स्पेशल ऋषीची तयारी चालू आहे. आजची ही भाजी म्हणजे या महिलांनी स्वतःसाठी स्वतः काहीतरी केलेला. दररोजचो दिवस होती घरासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, याच्यातच जाता. परंतु आज ही सर्वजण मिळून आपल्या स्वतःसाठी काहीतरी करणार आहेत. ही खूप सारी भाजी योग्य प्रकारे निटावून ती बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर ही सगळी एकत्र एका भांड्यात ठेवून उद्या त्याच्यापासून भाजी बनवणार. तर अशी सुंदर अशी पद्धत कोकणात आज देखील चालू आहे. सप्तऋषी जे आहेत पुरातन काळापासून सांगितले, त्यांच्या प्रती एक आदर आणि त्यानिमित्तान आपल्या वाडीतील आपल्या जवळच्या महिलांसोबत एक सुंदर सुक्षण अनुभवण्याची ही महिलांसाठी एक संधी असता. एकमेकाची सुख दुःख सांगत, एकमेकाची विचारपूस करत ही भाजी बनवतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात गंगेत ओढ्यावर एखाद्या जाऊन आंघोळ करतात. सोबत जाणारे कुमारिका त्यांना आंघोळ घालतात आणि तिथून सप्तऋषींप्रती एखादी सुपारी वगैरे ठेवून तिची पूजा करून तिथून ही माणसं सगळी घरी येतात आणि ही जी भाजी केलेली आहे त्याचं नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून खातात. तर ही आघाडो म्हणून जी वनस्पती असता ती त्यांना आंघोळ करताना लागतील, ती घेतल्याने. त्यानंतर भाजीसाठी आपली लाल भाजी, त्याचप्रमाणे शेवग्याची भाजी असतात किंवा चवळीचो पालो असतात, हे एकत्र करतात. हे उद्या आंघोळ करताना त्यांना आघाडो आणि त्याच्या कांडियो लागणारच. 21-21 ते डोक्यावर घेऊन तेवढ्या वेळा पाणी ओतायचं आणि आंघोळ करायची अशी ही पद्धत. तर सगळी ही तयारी चालली आहे त्यांची. भाजी देखील बारीक चिरून घेतात. तर दुसरा दिवस झालो हा, कालची अळूची भाजी चिरून ठेवली जा आणि हिने वेगवेगळ्या प्रकारच्यो 21 प्रकारच्यो भाजीओ घेऊन इली आहेत. तर फ्लॉवर असतात, कोबी, टोमॅटो, वालीचे शेंगे, त्यातून मको, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे बाजारात भेटतात, घरी भेटतात, जंगलात भेटतात, असे भाजीओ आणि एकत्र करून आणले. आज अळू, एखादी पालेभाजी, सुकी आणि वरीचं भात, त्याचबरोबर सोलकढी, अळूच्या भाजीत आज ही 21 प्रकारचे घटक टाकणार आहेत. तर ही चिरण्याचं काम चालू आहे. खूप सुंदर अशी भाजी तयार करणार आहोत. इकडे आदान ठेवलेला आणि त्याच्यात काल जी आपण चिरून ठेवलेली भाजी आहे ती टाकतात. चांगली धुवून घेतलेली अळूची चिरून ठेवलेली भाजी होती ती टाकतात. ती चांगली उकडवून घेणार, त्याच्यानंतर त्याच्यात एक परत ऍड करणार आणि अखेर शेवटी ती भाजी तयार करणार. गरम पाणी ठेवलेला होता अळूसाठी, तर बाजूकडे दुसरं टोप ठेवलेला, त्याच्यात वरीचे तांदूळ जे असतात ते शिजवायचे. आजच्या दिवसात गायीपासून येणारं उत्पादन जास्त, काही असू दे, दूध असू दे, शेण असू दे,
तरी तो वापर केला जातो. ह्या अळूच्या भाजी किंवा ती जी महिला ती फक्त म्हशीपासून रस्तेन असं दूध असं हेच वापर करणार. अंघोळीक साबण म्हणून देखील आज शेण वापरला जाता. आज कोणत्याही प्रकारे गायीची उत्पादनं वापरत नाही. म्हशीचा दूध, म्हशीचा दही, म्हशीच्या दुधापासून केलेली चहा, अवतर उकळून घेतलेला ढवळत उकळायला घ्यायचं. त्यानंतर इतर जो भाजी चिरून घेतलं होतं तो आता त्याच्यात ॲड करणार. धुलेले भाजी आपण अहूत ॲड केली होत. पुन्हा एकदा आता उकळूसाठी ठेवणार. अळूची अजून चव वाढवणारे वाल आणि फणसाचे घोटी पुरून टाकले आहेत त्याच्यात. वरीचे तांदूळ स्वच्छ दोनदा धुवून घेतलेत आणि ते आता जे आपण आदान ठेवला त्याच्यात शिजवणार आहोत. अळूची खाज असतात ती कमी करूसाठी कोकमा टाकली आहोत. आपलो ह्यो वरियेचो भात खिरी सारखो दिसतात पण वरियेचोच आहे. नाही बरोबर होतो बरोबर. म्हशीच्या दुधाचा दही थोडा ऍड केला त्याच्यात. त्याचबरोबर सोबतच थोडस आगूळ टाकलो आणि आपण आता तडकू देणे ही जी पद्धत आहे तिकडे ठिकरावणं म्हणतात. तर आपण ठिकरावत नाही, ही फोडणी एकत्र करून देतात. ठिकरावण्यासाठी एखादा मातीचा भांडा लागतो. मातीच्या भांड्यावर त्याचा तडकू दिलं जातं त्याचं ठिकरावणे असं म्हणतात. तर आता ही हिंग मोहरी मी कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे ती आपण ऍड करतो. ह्यो दिलो तडको. चला तर मग जेवण होईपर्यंत आपण आता सगळ्या महिला फळावर जातात. तर फळावर काय केलं जातं त्याची शूटिंग करू जाऊया. ही सगळी जण आता फळावर येईल. एक एक नवीन वस्त्र अंघोळी केल्यानंतर घालूसाठी घडी न मोडलेला साडी वगैरे घेऊन दिली आहेत. ही आता या ठिकाणी गंगेची पूजा करणार, अनुभव करणार. त्यानंतर पुन्हा एकदा सप्तऋषींची पूजा करणार. त्याच्यानंतर ती गंगा घेऊन घरात जाणार. ते गेल्यावर पाच गणपतींचं दर्शन करणार. त्याच्यानंतरच नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी जो नैवेद्य बनवलेला तो प्रसाद म्हणून घेणार. तुला तर मग सगळी जण तयार झाली आहे गंगे आंघोळीसाठी. गंगा पूजून घेतलेली ही इडे गोळा करू पोराया करतात. बघूया कोणाचे जास्त इडे होतात. वाजत
होय आपलो जातो आमची मोठो दगड भरून धरून बसली आहे बाहेरच अगे पाणी आहेत बस चीटिंग करताय तू एकमेकाक आंघोळ घालतात ही आता आंघोळ झाल्याच्या नंतर ही जी कुमारी काय इली हिंची जी साडी वगैरे असतील ते शिवून देणार एक प्रकारची सेवा मानली जात ज्या गंगेनं आपल्या नावासाठी शुद्ध असा पाणी दिलं तिची पुन्हा एकदा पूजा करतात त्यानंतर आता सप्तऋषींची पूजा करून जाणार नवीन नवीन साडीयो नेसान तयार झाली आहेत आणि हे इकडे ऋषींचे सेवेकरी कपडे धुतात त्यांचे सगळ्यांचे मिळून कपडे धुतात पूजू केली आहे सगळी जणां सानू प्रसाद आण हा ते प्रसाद थांब सगळ्यांची आंघोळ करून पूजा वगैरे झाली आहे आणि ही तयार झाली आहे आता घरी जाऊ चला तर मग प्रत्येकानं गंगा भरून घेतल्याने आपल्या सोबत आंघोळ करून सुपारी रूपी सप्तऋषी पूजून ही सगळी मंडळी आता जो आपण अळू करून ठेवलेला त्याचं नैवेद्य दाखवून प्रसाद बनवून खाऊसाठी घरी जाणार तर गेल्या गेल्या 5 गणपतींच्या पाया पडणारी प्रत्येक जण नंतर ऋषींच्या नावानं प्रसाद वेगळं काढलं जाणार नैवेद्य आणि तो प्रसाद म्हणून मग सगळ्यांका लहान मोठे कोणते असतील त्यांना तो दिलो जाता वाडियो काढू तिथे अडीच म्हणजे हो 21 काढले गो एक खाण्याचं पॉड बरं होईल एवढे वाढे होईल याच्या पेक्षा मोठी काढूया आपण एक
माणसाची गोटी भेटली पहिली जवळजवळ दुपारचे 3 वाजले. उशीर जेवण खूप छान होता. तर आजचा व्हिडिओ तुमका कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आणि पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.